एसकेडी चैरिटेबल ट्रस्ट संचालित एसकेडी इंटरनैशनल स्कूल व वीकेडी इंग्लिश मीडियम एंड जुनियर कॉलेज भावड़े येथे राजमाता जिजाऊंची व स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली। जिजाऊंच्या जयंती निमित्त विद्यालयाचे कला शिक्षक राहुल पाटील, नरेंद्र साबळे व विद्यार्थ्यांनी मिळून राजमाता जिजाऊंची तब्बल 15,444 स्क्वेअर फुटाची रांगोळी साकारून राजमाता जिजाऊंना मानवंदना दिली। ही भव्य रांगोळी काढण्यासाठी एकूण 6 दिवसाचा कालावधी लागला असून 4,300 किलो रांगोळीचा उपयोग त्यासाठी करण्यात आला आहे। देवळा तालुक्यात व परिसरात ही रांगोळी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे। कार्यक्रमाप्रसंगी प्रथम राजमाता जिजाऊंची वेशभूषा परिधान करून विद्यार्थिनींची मावळ्यांसोबत रुबाबात मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य रांगोळीचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख बैरागी साहेब, माजी केंद्र प्रमुख ब्राह्मण कारसर, ग्रामपंचायत सदस्य अशोक मोरे, गणेश मोरे, गंगा बापू मोरे, केदार जाधव, सुरेश भदाणे, बापूलाल बागुल, माणिकराव पगार, शशिकांत भांबरे, संजय दिनकर देवरे, संजय जाधव, अशोक सोनवणे, देविदास भांबरे व विद्यालयाच्या सेक्रेटरी मीना देवरे मंचावर उपस्थित होत्या। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊची आरती गाऊन त्यांना मानवंदना दिली। सदर रांगोळी प्रदर्शन परिसरातील नागरिकांना बघण्यासाठी 14 तारखेपर्यंत खुले असणार आहे। आज राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने एसकेडी इंटरनॅशनल स्कूल भावडेच्या प्रांगणामध्ये 4,300 किलो रांगोळीचा वापर करून साधारणतः 15,444 स्क्वेअर फुटाची रांगोळीतील प्रतिमा साकारण्यात आली। त्यासाठी कला शिक्षक श्री राहुल पाटील सर, श्री नरेंद्र साबळे सर यांनी मुलाचे सहकार्य केले, त्यांच्यासोबत सर्व विद्यार्थ्यांनी खालचा वाटा उचलला। धन्यवाद। रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नाशिक। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।